देशावर कोरोनाचे संकट असताना गुढे तालुका पाटण या गावातील ग्रामस्थांनी एक मदतीचा हात पुढे येत गुढे गावचा आदर्श घेऊया. गावात राहणार नाही कोणीच उपाशी, एक मूठ गरजूंसाठी राबवूया. गावातील उपक्रम गहू तांदूळ गोळा करून गुढे गाव गुढे विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून गोरगरिबांना वाटप करण्यात आले. धान्य दुकानदार गुढे व्यवस्थित कार्यकारी सोसायटीचा धान्य दुकानदार, आमच्या गावामध्ये या कोरोनाच्या महामारीमुळे जी बरेच मुंबईवरून जी लोक आले गावाला, त्या लोकांचं एनपीएचमध्ये असल्यामुळं ना मुंबईमध्ये ना गावाकडं अशी त्यांची अवस्था आहे. अशा लोकांना शासनाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध करून द्यायची म्हटलं तर शासनाच्या काही अडचणी आहेत की त्यांची कार्ड मुंबईमध्ये आणि ते लोक राहत आहेत गावाला, अशा लोकांना धंद्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही गावातून सोसायटीच्या माध्यमातून काही लोकांच्याकडून जे मुठमुठभर धान्य गोळा केलं ते आज लोकांना वितरित करण्यात आलं. मी गुढेगावचा रहिवासी आहे आणि आम्हाला मी मुंबई स्थायिक असतो. आता 2.5 महिन्यापासून मी गावी आहे. तिथे आम्हाला शासनातर्फे कुठली काही मदत मिळाली नाही, परंतु सोसायटीच्या ग्रामपंचायत सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला जी मदत मिळालेली आहे. पाटणसाठी प्रतिनिधी सागर पाटील, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.